श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच आपल्याला एक आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी आणि खास मानला जातो. आणि अक्षय तृतीया जी आहे तर या दिवशी आपण जी काही कामे करत असतो त्याचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणूनच अक्षय पुण्यप्राप्ती व्हावी तसेच या उपायाचे अक्षय असे फळ आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला हा आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो उपाय आहे तर तो कोण करू शकते, तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. थोडासा कापूरसुद्धा टाकायचा आहे, कारण यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे. आणि आपल्याला आपल्या शरीरातील आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट करायची आहे, म्हणूनच या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे. यानंतर तुमचा जो उंबरठा आहे त्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आंब्याची 11 पाने घ्यायची आहेत. ही पाने आपल्याला देठासह घ्यायची आहेत. अखंड पाने असावीत. कुठेतरी किडलेली, छिद्र पडलेली किंवा तुटलेली पाने या उपायासाठी वापरायची नाहीत, तर अशी अखंड हिरवीगार आपल्याला 11 पाने घ्यायची आहेत. ही पाने सर्वप्रथम आपल्याला गंगाजलाने धुवून घ्यायची आहेत. तुम्ही पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने धुतली तरीसुद्धा चालतील. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी 11 पाने आहेत बघा, तर त्यातील 8 जी पाने आहेत तर त्यावरती काढायचं आहे, ते म्हणजे स्वस्तिक. तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे तर ते हळदीच्या सहाय्याने काढायचे आहे. म्हणजे बघा, हळद जी आहे तर ती ओली करून घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे जे स्वस्तिक आहे तर ते काढायचं आहे. किंवा तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढले तरी चालेल, परंतु हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तसेच हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते. आणि आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठीच हा उपाय करायचा आहे. म्हणून आपल्याला शक्यतो हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तर असं 8 पानांवरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. आणि उरलेली जी 3 पाने असणार आहेत तर त्यातील एका पानावरती आपल्याला कलशाचं चित्र काढायचं आहे. एका पानावरती शुभ लिहायचं आहे, एका पानावरती लाभ लिहायचा आहे. तुम्हाला जर झेंडूची फुले मिळाली तर ती सुद्धा घ्यायची आहेत. पिवळ्या झेंडूची घ्या किंवा केशरी झेंडूची घेतली तरी चालतील. आणि जर तुम्हाला फुले मिळाली नाहीत तर तुम्ही फक्त पाने जरी वापरली तरीसुद्धा चालतील. तर अशा प्रकारे 11 पानांवरती आपल्याला स्वस्तिक, शुभ लाभ आणि कलश काढून घ्यायचा आहे. आणि यानंतर बरोबर मध्यभागी कलश, त्याच्या एका बाजूला शुभ, एका बाजूला लाभ आणि दोन्ही बाजूला 4-4 स्वस्तिक, तर अशा प्रकारे आपल्याला या आंब्याच्या पानाचं तोरण जे आहे तर ते तयार करायचं आहे. आणि हे तोरण तयार झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला आपल्याला हे तोरण लावायचं आहे. तोरण लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून आपल्याला मुख्य दरवाज्याची तसेच आपल्या मुख्य दरवाज्याचा जो उंबरठा आहे ज्याला आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि खास उपाय जो आहे तर तो मानला जातो. आंब्याची पाने जी आहेत तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात. बघा, मंगल कलशावरतीसुद्धा आपण आंब्याच्या पानांचा वापर करत असतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मेढ जी रोवतो तर तेव्हासुद्धा आपण आंब्याची मेढ जी आहे तर ती रोवत असतो. तर एवढं या आंब्याच्या पानांना महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आंब्याच्या पानांचा वापर करून असे तोरण बनवायचे आहे. आता अक्षय तृतीयेला आपण जर हा उपाय केला तर याचे जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते अक्षय असणार आहे, मध्ये म्हणजे कधीही न संपणारे असणार आहे. तसेच तुम्हाला या उपायामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होणार आहे. घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होणार आहे. आणि जेव्हा आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होत असते तर त्यावेळेला काय होत असतं, तर आपल्या घरामध्ये
पॉझिटिव्हिटी असल्यामुळे आपल्या घरामध्ये वाद कलह या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत नाहीत. घरामध्ये जेव्हा सकारात्मकता होते तर त्या घराची प्रगतीसुद्धा होत असते. आणि म्हणूनच नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो. आणि आपल्याला 4 ते 5 दिवस हे तोरण असेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही आंब्याची पाने सुकतील तर तेव्हा हे तोरण काढायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली तुम्हाला ते ठेवायचं आहे, किंवा झाडाखाली एक छोटासा खड्डा काढा आणि त्यामध्ये हे जे तोरण आहे तर ते आपल्याला गाडायचं आहे. तर अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया, तर या दिवशी हा नक्की उपाय करा. या उपायासाठी आपल्याला फक्त स्वतःचा थोडासा वेळ द्यायचा आहे, काहीही खर्च होणार नाही. त्यामुळे हा उपाय करून बघायला काहीही हरकत नाही. आपल्याला ह्या उपायामुळे जे काही मिळणार आहे तर ते चांगलेच मिळणार आहे.